धुळ्यातील जिल्हा परिषद आणि अन्य विशिष्ट अधिकाऱ्यांच्या आळमुटे धोरणामुळे आपल्या शाळेची मान्यता थांबवण्यात आली आहे असा आरोप करत इंदिरा महिला मंडळ संचालित कैलासवासी रामधार रामनाथ परदेशी प्राथमिक शाळेच्या अध्यक्षा प्रभादेवी परदेशी यांनी चक्क धुळे जिल्हा परिषद शिक्षण अधिकाऱ्यांच्या टेबलवर लाखो रुपयांचे बंडल ठेवत शाळेला मान्यता द्या अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच आतापर्यंत आपल्या शाळेला मान्यता का देण्यात आली नाही याकरिता 2004 पासूनच्या अधिकाऱ्यांना जाब विचारणार असा इशारा देखील दिला. गेल्या 22-23 वर्षांपासून शाळा मान्यतेसाठी फिरवाफिरवी होत असल्यानं व आमच्याकडून पैशांची मागणी केली जात असल्यानं मी स्वतःच दागिने म्हणून आणि उसनवारीने पैसा गोळा करून शिक्षण अधिकाऱ्यांसमोर 4 लाखांची थप्पी ठेवली आहे. त्यामुळे आता तरी शाळेला मान्यता द्या अशी मागणी आरआर परदेशी प्राथमिक शाळा आणि बालविद्या मंदिर मॉर्निंग स्टार प्ले ग्रुप अध्यक्षा प्रभा परदेशी यांनी केली. आज आम्ही याच्यासाठी आलो इथे पैसे घेऊन तुम्ही जे विचारताय कारण की मागील 20 वर्षापासून सतत आम्ही शिक्षक भरती असेल पुन्हा माझा मान्यतेचा विषय असेल त्याच्यासाठी सतत इथं फिरत होतो. पण 20 वर्षानंतर माझ्या लक्षात आलं की यांची मानसिकता काय कारण की आपण कोणाकडून पैसे घेत नाही तर देण्याचा विषय येत नाही. पण आज जेव्हा पण जिल्हा परिषदमध्ये फिरत होती लोक सांगत होते ताई तुम्ही फिरू नका पैसे दिल्याशिवाय कामं होत नाही. म्हणून आज आम्ही आमचे दागदागिने मोडले काही उसनवार भावाकडून लोकांकडून घेऊन 2-4 लाख रुपये आणून त्यांच्या टेबलवर ठेवले मी की मला माझे जे काही प्रलंबित काम आहे ते करून देण्यात. इथं विद्यमान जिल्हा परिषद चे जे नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष झालेले होते त्यांची सुनबाई झालेली आहे. त्यांचे सासरे साहेब जे अरविंद जाधव त्यांनी पण एक पूर्ण दिवस चेंबरमध्ये बसून या संदर्भात प्रशासन अधिकाऱ्याला बोलवून इथल्या सोनवणे साहेबांना बोलवून विषय मांडला तरी त्याला पण केराची टोपली दाखवली. प्लस त्याच्यानंतर अमरीशभाई पटेल असतील त्यांच्या फोनवर पण त्यांनी प्लस मल्टीप्लाय म्हणजे चुकीची निशाण मांडून दिली. त्याच्यानंतर अनिल अण्णा गोटेने पण माझ्यासाठी फोन केला होता त्याला पण केराची टोपली दाखवली. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी पत्र पाठवले त्यालाही केराची टोपली दाखवली. असे अधिकारी बसलेले असतील आणि म्हणून पैसे आणले होते आज मी. आणि त्यांचे अधिकारी ज्या आमच्या इथे चेकिंगला जे अधिकारी पाठवतात ते अधिकारी 51 दिवस जेलीमध्ये बसून आलेले आणि पुन्हा ते निर्दोष साबित होतात. आणि इथे अपंग युनिट चेक प्रकरण ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र.